कारण शेतकऱ्याजवळ पैसा नसेल तर शेतामध्ये बियाणं पेरू शकणार नाही, आणि जर त्याच्याकडे बियाण्यालाच पैसा नसेल तर त्याची पुढची आर्थिक परिस्थिती किंवा त्याचं जे पुढचं नियोजन आहे ते कोलमडले जाऊन या उद्दिष्टाने मिळेल साहेबांनी ते बियाणं वाटपाचा कार्यक्रम. खऱ्या अर्थाने एक अंदाज होता की जास्तीत जास्त या तालुक्यातनं 10 ते 15 हजार शेतकरी आम्हाला विश्वास देते. परंतु ज्यावेळेस सगळे विभाग प्रमुख असतील, अजय दराडे असतील, आमचे माजी डॉक्टर असतील, डॉक्टर जाधव अविनाश शिंदे, ज्यावेळेस गावागावामध्ये जाऊन यांनी फॉर्म द्यायला चालू केले, त्यावेळी लक्षात आलं की कुठल्या फक्त मोजक्या शेतकऱ्यांना पाऊस पडलाय आणि दुसऱ्या शेतावरती पाऊस पडलाय अशी परिस्थिती नाही. तर या तालुक्यातल्या सर्व सर्वसामान्य अल्पभूधारक असू द्या, त्या प्रत्येक शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती ही कोलमडलेली आहे. आणि सांगताना मला अभिमान वाटतो की ज्यावेळेस फॉर्म जमा व्हायला चालू झाले त्यावेळी त्या बार्शी तालुक्यातल्या 58,347 शेतकऱ्यांनी आपल्याकडे फॉर्म दिले आणि त्या प्रत्येक शेतकऱ्याला आपण घरपोच बियाणं पोहोचतो. हा करण्यामागचा उद्देश बऱ्याच जणांच्या मनामध्ये असतो.